नमस्कार, मी तन्मय टिल्लू. दुपारचा एक वाजतोय आणि आपण पाहता एकच्या बातम्या. एक महत्वाची बातमी आहे समोर येते, मोठी बातमी. जगभरात मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडलेत, बँकांचे व्यवहार, विमानतळ तसंच इमर्जन्सी सेवांवर याचा मोठा परिणाम जाणवतोय. अनेकांच्या सिस्टीम्स बंद होत आहेत तर काहींना ब्लू स्क्रीन दिसतीये. जगभरातल्या विमान सेवांवर याचा परिणाम जाणवतोय. अनेक उड्डाणं रखडली आहेत, चेक इन एंट्री होत नसल्यानं अनेकांना ताटकळत राहावं लागतंय. प्रचंड त्रास सहन करावा लागतोय एका सर्व्हर ठप्प झाल्यामुळे. एअरपोर्टवरील चेक इन्स ठप्प झाली आहेत, बँकांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत, अनेक कामं खोळंबली आहेत. त्यामुळे मायक्रोसॉफ्टकडनं याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही, मात्र सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. अधिक माहिती जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी सोनाली शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. सोनाली, काय नेमकं स्पष्टीकरण देण्यात आलंय मायक्रोसॉफ्टकडनं, याबाबत काही माहिती देण्यात आली आहे? मायक्रोसॉफ्टचा जो सर्व्हर आहे ज्यामधून जे वेगवेगळ्या तांत्रिक बाबींचा पुरवठा होतो वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत गोष्टींना, जसं की एअरलाईन्स असेल, हॉस्पिटल असतील, बँक असतील किंवा अगदी लॅपटॉप असेल, या सर्व्हरमध्ये बिघाड आल्यामुळे या सगळ्यावर याचा परिणाम झालाय. अगदी काही मोठे रुग्णालयं आहेत त्या रुग्णालयांच्या सेवेवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विमान उड्डाणांवर याचा परिणाम झालेला आहे, कारण काही डेल्टासारख्या ज्या एअरलाईन्स आहेत त्या मायक्रोसॉफ्टकडून ही सुविधा घेत असतात आणि अनेक नॅशनल एअरलाईन्स आहेत ज्याच्यामुळे ज्याचा परिणाम आहे या सगळ्या जगभरातील एअरलाईन्सवर झालेला आहे. आणि त्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमुळेच मध्येच बिघाड असल्यामुळे ती सेवा ज्या ज्या गोष्टींना पुरवली जाते त्या सगळ्या सेवा याच्यामुळे बाधित झालेल्या आहेत, त्याच्यावर परिणाम झालेला आहे. अगदी उड्डाणांवर परिणाम झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर परिणाम झाल्यामुळे त्यातील देशातल्या रिजनल एअरलाईन्सवर सुद्धा परिणाम झालेला आहे. अगदी सोनाली, मायक्रोसॉफ्टकडनं याबाबत काही निवेदन जारी करण्यात आलंय का, त्यांच्याकडनं काही माहिती देण्यात आली आहे का, नेमका काय प्रॉब्लेम झालाय याबाबत काही स्पष्टीकरण? अगदी साधारणपणे आता एक तास होईल हा बिघाड झाल्यापासून. मायक्रोसॉफ्टकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की या तांत्रिक बिघाडावर काम सुरू आहे, ही स्पष्टीकरण मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आलेलं आहे. मात्र यासाठी किती वेळ लागेल याबद्दल मात्र कुठली स्पष्टता त्यांनी दिलेली नाही आहे. त्यामुळे सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका सगळेजण घेत आहेत. एअरलाईन्स मोठ्या प्रमाणावर ठप्प झालेल्या आहेत, ज्या मोठमोठ्या एअरलाईन्स आहे ज्याचा संबंध, कारण एअरलाईन्सची कम्युनिकेशन सिस्टम मायक्रोसॉफ्टवर अवलंबून आहे आणि त्यामुळेच या हा मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. लंडन शेअर मार्केट सुद्धा याच्यामुळे बाधित झालेलं आहे. लंडन शेअर मार्केट पूर्णपणे स्टॉप झाल्याचं, पूर्णपणे थांबल्याचं सुद्धा आपल्याला समजतं आहे. त्याचबरोबर विमानांच्या बरोबर बँक सेवा आणि रुग्णालय सेवांवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला आहे. नक्कीच, धन्यवाद सोनाली आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.